आपला मित्र पठाण मुसा भाई। चला आपण जाणून घेऊया थोडं आपलं सूर्यमाला, आकाशगंगा आणि नेमकी हे काय। आत्ता नासा वैज्ञानिक जे रिसर्च सेंटर आहे ते अमेरिकावाले ते USA, तर हे आपल्यापासून जवळजवळ 15 लाख किलोमीटर लांब पाठवलेलं आहे आणि ते पाठवल्याच्या नंतर आहे का ते सूर्याला वेढा मारतो। आणि त्याची एक वैशिष्ट्य आहे का आपल्याला सांगण्यामागे, आपल्या जे मराठी भाषेमध्ये आहे का जे वैज्ञानिक भाषा काही आपल्या लोकांना समजत नाही, तर मी थोडं हे सांगतो। कारण की आकाशगंगामध्ये करोडो हे तारे आहेत, त्यातलाच एक तारा म्हणजे हा सूर्य। सूर्याचा उपग्रह कोण आहे, जे 8 ग्रह आहेत ते, त्यातला आपण एक पृथ्वी, आणि आपला उपग्रह कोण आहे, चंद्र। त्या हे आपली आकाशगंगा बी कोणाचे तरी कोणते तरी सिस्टीम असेल, त्याला वैज्ञानिकसुद्धा वैज्ञानिकालासुद्धा ही माहीत नाही की आपली आकाशगंगासुद्धा वेढा मारत असेल। तर हे सिस्टीम जर पाहिलं, हबल आणि जेम्स वेब, हबलपेक्षा कितरी पटीने जेम्स वेब हे क्लिअरिटीने, जेम्स वेबने आत्ताच एक आणि 7-8 जे फोटो आपल्याला पाठवले त्यापैकी का आपल्याला जे ताऱ्याची निर्मिती, त्यानंतर एक आपल्याला एक आपले जे तारे आहेत आकाशगंगामधले ते तारे आपल्यापेक्षा खूप लांब आहेत, आपल्या सूर्यापेक्षा बी मोठाले आहेत काही कितीतरी तारे। तर ह्या ताऱ्याच्या एकदम धुळीच्या कणा इतक्या जागेवरचे जे जेम्स वेबने जे फोटो क्लिक केलेले आहे, तर त्या क्लिकमध्ये हजारो आपल्या आकाशगंगावानी, आकाशगंगा म्हटलं तरी जमन इतक्या आकाशगंगा आहे। तर जेम्स वेबला बी ठराविक दृष्टी असते, प्रत्येकाला ठराविक जे बी निर्मिती केली त्याला ठराविकच अंतर असतं। तर जे जेम्स वेबची जितकी दृष्टी पाहण्याची तितक्या दृष्टीपर्यंत पाहिले असता एका धुळीच्या कणा इतक्या जाग्यामध्ये हजारो आकाशगंगा आहे। आपलीच आकाशगंगा 1 लाख लाईट इयर आहे, म्हणजे जितके बी आपण 400-450 कोटी वर्षापूर्वी आपलं पृथ्वीचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे, तितके बी पिढे आपण घेतले आहे, तरी बी आपली आपण एका सेकंदाला 3 लाख किलोमीटर बी गेलो। कारण की 3 लाखपेक्षा जास्त आपण जाऊच शकत नाही, आणि 3 लाख किलोमीटर हा प्रकाशाचा वेग आहे सेकंदाला, त्याच्यावर तर कोणच जाऊ शकत नाही। आतापर्यंत आपली जितकी बी आधुनिक जे वैज्ञान आहे त्याच्यामध्ये इतके पिढणे यान आणखी बनवलेले नाही। मग इतके लांब तर तिकडे बी सदसृष्टी असली, कारण का ह्या आकाशगंगेमध्ये करोडो तारे आहेत, त्याला उपग्रह आहेत, त्यातला एक तारा आहे सूर्य, ती आणि सूर्याचा उपग्रह पुरते ईद जीवसृष्टी आहे, ईद आहे तर दुसरीकडे का नाही होऊ शकत, पण दुसरीकडे बी असू शकते याला मी कधीच नाकारित नाही, कारण की ईद कसं काय मग त्याच्यामुळे